आपल्या डोळ्यातून येणारे अश्रू सांगून जातात आपल्याला दुःख किती आहे. विश्वास सांगून जातो आपला जोडीदार कसा आहे. गर्व सांगून जातो पैशांचा माज किती आहे. आपले संस्कार सांगून जातात तुमचा परिवार कसा आहे, आई वडील कसे आहेत. आपली वाचा सांगून जाते माणूस कसा आहे. संवाद सांगून जातात आपल्याला ज्ञान किती आहे. आपल्याला लागलेली ठेच सांगून जाते की तुमचं लक्ष कुठे आहे. डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे. स्पर्श सांगून जातो तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे. वेळ दाखवून देते तुमचे नातेवाईक कसे आहेत. भावकीतली चार माणसं एका दिशेने तेव्हाच चालत असतात जेव्हा पाचवा माणूस खांद्यावर असतो. संपूर्ण आयुष्य आपण याच विचारात जगत असतो की लोक काय म्हणतील, आणि शेवटी लोक हेच म्हणतात की राम नाम सत्य आहे. माणसाची कदर करायची असेल तर जिवंतपणीच करा, कारण तिरडी उचलण्याच्या वेळी तिरस्कार करणारे सुद्धा रडतात. मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची आपल्याकडे प्रथा आहे, आणि जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही हीच खरी आपल्या लोकांची व्यथा आहे. म्हणून माणसांना जिवंतपणी समजून घ्या. मेल्यावर समाधीवर फुलं वाहण्यात काहीच अर्थ नसतो. चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा की जेवढा आपण आजारपणात औषधांवर ठेवतो, कारण औषधे जरी कडू असली तरी ते आपल्या फायद्याचीच असतात. चांगल्या माणसांचं सुद्धा अगदी नेमकं तसंच असतं. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.